महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने राज्यात कोरोनाची लाट आलेली आहे. या आजाराने मानवी जीवनाचे चित्र बदलून गेले आहेत. राज्यासह प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोरोना या आजारामुळे नाहक ऑटो रिक्षा चालकाचा बळी गेला आहे. कुटुंबाचा घरचा गाळा चालवणारा करता गेल्याने त्याच्या परिवारावर आर्थिक संकट उद्भवले आहे. ऑटो रिक्षा चालक कोरोना संक्रमणामुळे बळी पडल्यास महाराष्ट्र शासनानं त्या ऑटो रिक्षा चालकाच्या कुटुंबियास 3,000 रुपये पेन्शन देण्यात यावी व कोरोनामुळे आई वडील यांचा मृत्यू झाल्यास त्या मुला मुलींचा शिक्षणाचा खर्च वयाची 25व्या वर्षापर्यंत शासनानं उचलावा अशी मागणी ऑटो रिक्षा चालक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र खांडेकर यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे निवेदनातून केली आहे. राज्यामध्ये कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे सामान्य नागरिक हा घराच्या बाहेर निघत नसल्यामुळे ऑटो रिक्षा चालकाचा व्यवसाय हा डबघाईस आलेला आहे आणि सर्व ऑटो रिक्षा चालक लॉकडाऊनमुळे आपापल्या घरी बसलेले आहे. या सर्व ऑटो चालकांच्या परिवारातील कोरोनामुळे आजारी मृत्यू झाल्यास अशा परिवाराला आर्थिक मदत देण्यात यावी व पेन्शन लागू करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र ऑटो रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे.